व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरता नरेप सिंहगड रस्ता परिसरातील महिला आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी दारू सोडा दूध प्या असा संदेश देत सर्वांना दूध वाटप केले आहे. सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखाली चौकामध्ये आणि नरे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट समोर प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट व सिंहगड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दारू सोडा दूध प्या हे अभियान राबवण्यात आलं. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, वाहतूक विभागाचे देविदास पाटील यांसह युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. वर्षाअखेरीस मधुर संध्येला व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याकरता मोठ्या संख्येने तरुणांनी या अभियानात सहभाग घेतला. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरगाव वेगाने गाडी चालवल्यामुळे अनेकांचे अपघात देखील होतात. नव्या वर्षाच्या सुरुवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे मत जाधवर यांनी व्यक्त केले. डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षापासून दारू सोडा दूध प्या हे अभियान आम्ही त्या ठिकाणी राबवत आहे. ज्यावेळेला अनेक कॉलेजेसमध्ये येणं जाणं ज्यावेळेला आमचं जास्त मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होत असताना अनेक तरुण त्या ठिकाणी दारूच्या व्यसनामध्ये किंवा अनेक वेगवेगळ्या व्यसनामध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसले. आणि म्हणून आज ज्या वेळेला आज आपण आपल्या देशाचा जर विचार केला तर आज 72 कोटीपेक्षा जास्त युवक ह्या भारत देशामध्ये आहेत. आज संपूर्ण जग ह्या युवकांकडे खूप मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं पाहत आहे.